दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये. तुम्ही विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, तुम्ही समोरून येऊन बोललं पाहिजे. मी मागच्या सभेमध्ये अगदी ठाकरपणे म्हटलं होतं की आपण समोरून चर्चा करूया, एका विचारपीठावर जाऊन तिघही बसूया आणि जनतेला ठरवते. पण जे हात त्या दगडामागे आहेत, त्या हाताच्या जे मेंदू आहेत त्याच्यावर दगड पडले आणि म्हणून समोरचे लोक दगड मारतात असं स्पष्ट एक मत आहे. मी जर त्या रात्री स्वतःला सावरलं नसतं आणि माझ्या सगळ्या लोकांना सावरलं नसतं, इतकी चीड होती, ते 100-150 जे तिथे जमले होते युवक, ते त्या क्षणी इतक्या प्रक्षोभाने या सगळ्या गोष्टीला बघत होते की ते कंट्रोल केल्यामुळे खूप काही गोष्टी ठरल्या. पण मला स्पष्टपणे वाटतं, मी नाव कुणाचंच घेणार नाही, जनता आता शहाणी झालेली आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील. पण ज्या पद्धतीने तो पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या, कुठं काय माहिती होतं, मी कुणासोबत निघाले ते माहिती होतं, आणि दगड जो त्यांनी घेतला होता, आश्चर्यजनक आहे की पूर्ण टोकेरी टोकेरी दगड होता, म्हणजे असाच कोणी उचला आणि भिरकवला असं झालेलं नाही. शिवाय मी कुठल्या सीटवर बसते हेही माहिती आहे. जर फक्त नुकसान करायचा हेतू होता ड्रायव्हर साईडला मारला असता, पण एक जो माझ्या साईडला मारला आहे तो बाहेर दगड राहिला गाडीवरती, आत आला नाही म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे, नाहीतर मी बहुतेक असते किंवा नसते किंवा हॉस्पिटलमध्ये असते. हे फारच निंदनीय आहे. आणि कुठलीही महिला ती जर जे काम करायला बघते किंवा एखादी भूमिका घेऊन पुढे जाते, विचार असा व्हायला होणं म्हणजे तुम्ही एक सिग्नल हा देताय की कुठलीही महिला जर असं करेल तर आम्ही अशा प्रकारे दडपशाही करू, अतिशय चुकीचं. मी त्याची म्हणजे मी निंदा करण्यापेक्षा पण मला खरं तर हे अपेक्षित होतं. आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं आहे आणि फार मान दाट करून आपण बोलतो, पण आमच्यावर हल्ला झाला, महिलेवर हल्ला झाला, एकही राजकीय नेत्या त्याच्यावर बोलला नाही, एकही राजकीय नेत्याने त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही किंवा साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही हे चुकीचं झालं. हे काय दाखवतं, म्हणजे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का असं वाटतंय मला. आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घाबरणारी नाही आहे, उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली आहे की जर हे असं करणार असेल तर आपण अजून डबल मेहनत करत आहे आणि त्या हिशोबाने पुढे जातो. दोन गोष्टी आम्ही फोकस केल्या, एकतर जे सगळे फर्स्ट टाईम वोटर झाले, आता मी जिथे जिथे जाते आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर युवक माझ्यासोबत आले आणि बऱ्याच ठिकाणी तर त्यांनीच सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला आहे की काय तुम्ही आमच्या गावात या, आम्ही सभा लावतो, आम्ही रॅली काढतो. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. अहो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.